लेकर या ठिकाणी एक मिनट ताई आमच्या महिला बचत गटाच्या मार्फत पंचायत समितीच्या अभियान पंचायत समितीच्या अंतर्गत उमेद अभियानाच्या अंतर्गत परसबागेचं उद्घाटन होतंय आणि ह्या उद्घाटनाला उपस्थित आमच्या पोटेमळ्यातील सर्व बचत गटातील महिला असतील, आमच्या ग्रामपंचायत सदस्य असतील, माझ्या सर्वच ह्या ग्रामसंघाच्या अध्यक्ष बचत गटाचे सचिव अध्यक्ष सर्वच उपस्थित महिला भगिनी। खरं तर पोटेमळ्यात इथून पाठीमागचा इतिहास जर पाहिला तर बचत गटाच्या माध्यमातून पोटेमळ्यातले गट अतिशय ॲक्टिव गट आहेत। पुण्यासारखी भीमथडी यात्रा असेल, पुन्हा मधमाशी पालन असेल, अशात बऱ्याच याच्यात सहभागी झालेले हे गट आणि आत्ता पण पंचायत समितीच्या उमेद अभियानामार्फत परसबाग हा परसबागेचं उद्घाटन होते। परसबाग बहुतेक आमच्या ह्या ग्रामसंघाला 10-15 बचत गट जॉईन झालेत आत्तापर्यंत आणि इथून पुढे अजूनही आम्ही जॉईन करू आणि परसबागेचं हे प्रथमच उद्घाटन आहे। अजून परसबागा भरपूर करू आमचा हा मानस आहे सर्व महिलांचा। आमचं गाव तसं अतिशय मोठं गाव 7,500 लोकसंख्येचं असणारं गाव, इथून पाठीमागं आमच्या गावात 50-60 बचत गट असतील, परंतु अजून आल्लाट सर असतील पंचायत समितीतून। आल्लाट सरांनी सांगितलं आहे नवीन ग्रामसंघ तयार केला आहे त्यातून आपल्याला पंचायत समितीला अजून गट जॉईन करून घ्यायचे, तर आता आमची सुरुवात आहे 30 जुलैपर्यंत आम्ही बरेचपैकी गट तयार करू। आम्ही महिलांच्या संपर्कात राहून बरेच गट पंचायत समितीला जॉईन करू आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काहीतरी रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आमचे प्रयत्न राहतील आणि आल्लाट सरही नेहमीच मार्गदर्शन करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते। त्यांनी महिलांना आमच्या चांगलं मार्गदर्शन करावं। संघाच्या अध्यक्ष सौरेखा गौतम पोटे, आज पिंपरी पेंडर गावामध्ये 14 गटांचे रजिस्ट्रेशन ऑनलाईन झाले असून त्या 14 गटां मिळून ग्रामसंघ तयार झालेला आहे। रणरागिणी असे नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि ह्या रणरागिणी गटामध्ये दशसूत्री राबवण्यात येतो आणि दशसूत्रीप्रमाणे सर्व महिला उपक्रम राबवतात। ह्या दशसूत्री आणि ह्या रणरागिणी ग्रामसंघामध्ये 14 गटांचे रजिस्ट्रेशनला आरएफ भेटलेला आहे सर्व गटांना आणि क्रेडिटचे पण वाटप झालेले असून त्या कर्जातून शाश्वत उपजीविकेचे साधन सर्व महिलांनी राबवण्यात आलेले आहे याच्यामध्ये। सविता अभिनंद पोटे पोटेमाळा इथून बोलत आहे, ग्रामपंचायत सदस्य। इथे पोटेमाळ्यात आम्ही महिलांनी मिळून बचत गट स्थापन केले आणि त्या बचत गटातून आम्ही शेळी पालन, कोंबडी पालन, गांडूळ खत तयार करणे, परत मधमाशा पालन केल्या, असं हॉटेल व्यवसाय, असे बचत गटामार्फत आम्ही खूप व्यवसाय केले इथं पोटेमाळ्यात महिलांनी मिळून। आणि आज याचं उद्घाटन केलेलं आहे, असं सर्व महिलांनी यात असं सहभागी होऊन सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही आम्हाला या परसबागेसाठी आल्लाड सरांनी खूप मार्गदर्शन केलं। मी पिंपरी पेंडारे येथील सर्व महिला असून पोटेमाळ्यातील महिला असून आम्ही 2003 सालापासून बचत गट चालवतो आहे। आता हे ग्रामसंघ ही 2 वर्षापासून संकल्पना आलेली आहे, तर त्याच्यामध्ये आमच्या पिंपरीपेंडार गावातील 14 ग्रामसंघ ग्रामसमूह तयार करून आम्ही एक रणरागिणी महिला ग्रामसंघ तयार केला आणि त्या ग्रामसंघामार्फत आम्हाला आल्लाट सर यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच गावातील सर्व महिलांना आम्ही एकत्रित करून हा ग्रामसंघ तयार केला आणि ग्रामसंघामार्फत आम्हाला शासनाच्या नवनवीन योजनांचा लाभ मिळाला। कर्ज पुरवठा सरांनी आम्हाला बँकेतून बँकेचे कर्ज घेऊन कर्ज पुरवठा केला, त्यातून आम्ही सर्व महिलांनी गांडूळ खत प्रकल्प हा प्रोजेक्ट राबवला आहे। तसेच कोंबडी पालन, शेळी पालन, गाई पालन हे व्यवसाय आम्ही घरगुती करत आहे आणि त्यातून आम्ही शेती हा आमचा जोडधंदा असल्यामुळे आम्हाला त्यातून भरपूर फायदा झालेला आहे। तसेच आज आधुनिक पद्धतीने आपल्याला आजचा जो काळ आहे हे रासायनिक खते वगैरे वापरून आपण जो भाजीपाला खातो तो आपल्या आरोग्यात धोकादायक आहे,
म्हणून सरांनी आम्हाला नवीन आधुनिक पद्धतीने आपल्या घरच्यापुरती आपण परसबाग कशी पिकवायची याच्याबद्दल याचे प्रशिक्षण आज दिलेले आहे. त्याप्रमाणे आम्ही ही आज परसबाग बनवलेली आहे. आपल्या आपले जे क्षेत्र आहे एका गुंठा अर्धा गुंठा एका एक गुंठ्यामध्ये सुद्धा ही परसबाग आपल्याला करता येते आणि यातून आपल्याला आठवड्याच्या सातही दिवस रोज सकाळी दोन संध्याकाळी दोन अशा भाज्या पिकवता येतील असं आम्हाला प्रशिक्षण देऊन आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. हा उपक्रम राबवल्याने आपल्याला आपल्या घरातील सर्व कुटुंबाला आपण विषमुक्त भाजीपाला देणार आहोत आणि हा प्रोजेक्ट आम्हीच नाही तर आपल्या परिसरातील सर्व महिलांनी एकत्र येऊन ग्रामसंघाला सर्व बचत गट तयार करून जोडले पाहिजे आणि हा उपक्रम आपण राबवला पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.